नमस्कार, हॅलो कारवारमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भरपूर पुरणांनी अशी भरलेली मऊ मऊ पुरणपोळी कशी करायची हे पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लागणारे साहित्य पाहून घेऊया. पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे 1/2 किलो चणा डाळ. ही चणा डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून 6 तास भिजवून घेतलेली आहे. 1/2 किलो गूळ हे मी बारीक चिरून घेतलेलं आहे. चिमूटभर जायफळचा तुकडा, गरजेनुसार हळदी पावडर, 2 चमचे वेलची पावडर, 2 चमचे साखर, गव्हाचं पीठ, पुरणपोळी भाजण्यासाठी तूप आणि कणिक मळण्यासाठी आपल्याला हे तेल लागणार आहे. सर्वात प्रथम आपण चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. पाव किलो चणा डाळसाठी आपण 3 ग्लास पाणी घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, याने पुरणाला चांगला रंग येतो. झाकण बंद करून 6 शिट्या करून घेणार आहोत. डाळ शिजते तोवर आपण कणिक मळून घेऊया. गव्हाचं पीठ मी एका परातीमध्ये काढून घेते. ह्यात पण आपण 1/2 चमचा हळद घालणार आहोत, याने पोळीला चांगला रंग येतो. अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि 1 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल आणि हळद सगळ्या पिठाला चांगलं चुरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळीकडून चुरून घ्यायचं आहे. आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैलसर असं पीठ मळायचं आहे. चपातीपेक्षा सुद्धा सैलसर असं मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. जितकं मऊ होईल तितकं मऊ तुम्ही मळून घ्यायचं आहे पीठ. हे बघा, सैलसर असं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे 1/2 तास झाकून ठेवायचं आहे. कुकर थंड झालेला आहे आणि डाळही शिजून झालेली आहे. आपण उघडून बघूया. हे बघा, डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. आता यातली थोडी डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. ही डाळ आपल्याला कटाची आमटी करण्यास उपयोगात येईल. चाळणीच्या साह्याने आपल्याला हे डाळीचं पाणी गाळून घ्यायचं आहे. चमच्याच्या साह्याने डाळ पसरवून आपल्याला ही डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. हे बघा, डाळ पूर्ण थंड झालेली आहे आणि सुटसुटीत देखील झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता इकडे एक टिप लक्षात घ्या. गुळामध्ये मी 2 चमचे साखर घालते, याने पुरणपोळी सहज लाटली जाते, न चिकटता. त्याच कुकरमध्ये पुरण करून घेणार आहोत. सर्वात प्रथम शिजवलेली चणा डाळ घालून घेऊया. त्या
त्यानंतर गूळ आणि साखरचे मिश्रण घालायचे आहे। मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत ढवळून घेऊया। थोड़ा वेळाने तुम्ही बघू शकता गूळ चांगले वितळलेले आहे। आता पुन्हा मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यायचे आहे। साधारण 15-20 मिनिटं लागतील तुम्हाला मध्यम आचेवर। हे बघा मिश्रण हळूहळू घट्ट होत जाते। हे बघा आता याच क्षणी आपल्याला हा जायफळचा तुकडा घ्यायचा आहे। अगदी चिमूटभर किसून घ्यायचा आहे, जास्त नाही अगदी चिमूटभर। व्यवस्थित मिक्स करा। अजून एक टिप लक्षात घ्या, आपला हा चमचा किंवा पलिता पुरणामध्ये सरळ उभा राहिलेला आहे, याचा अर्थ आपलं पुरण झालेलं आहे असे समजावे। हे बघा चमचा एकदम सरळ उभा आहे, याचा अर्थ आपलं पुरण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, एकदम परफेक्टली तयार आहे। आता यात वेलची पावडर घालूया आणि 1-2 मिनिटं परतवून घेऊया। व्यवस्थित सगळीकडे मिसळून घेऊया। आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे गरम गरमच पुरण यंत्रामधून काढून घ्यायचं आहे। इकडे हे पुरण गरम असतानाच आपल्याला पुरण यंत्रामधून काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही थंड झाल्यावर हे पुरण काढलं तर आपल्याला पुरण यंत्रामधून काढण्यास अवघड जाईल, त्यामुळे शक्यतो पुरण गरम असतानाच आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे। हे असं थोडं थोडं पुरण टाकून आपल्याला पुरण यंत्रामधून काढून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर जरा फास्ट करायची आहे आपल्याला। हे बघा आपलं गरम असतानाच हे पुरण यंत्रामधून काढून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला डाळीचे दाणे दिसणार नाही, एकदम व्यवस्थित एकजीव झालेला आहे। पण जे कणिक मळून ठेवली होती ते पाहणार आहोत, व्यवस्थित अशी मऊसूत झालेली आहे। पुन्हा एकदा मी व्यवस्थित एक मळून घेणार आहे। 1-2 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला। इकडे आपल्याला कणिक मधून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा आकार देऊन गोलाकार आकार द्यायचा आहे। पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडस जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे। आता हा पिठाचा गोळा अलगदपणे प्रेस करून आपल्याला मोदकाची पारी सारखी पारी करून घ्यायची आहे। तुपाचा हात कडेला लावायचा आहे। कडेचा भाग बारीक ठेवून आपल्याला अशी पारी करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा मधला भाग हा थोडा जाडसरच असायला हवा। हे बघा एकदम पातळशी अशी पारी साईडनी करून घ्यायची आहे। पुरणाचा गोळा मधोमध ठेवा आणि हा गोळा
बंद करून पुरण आत ढकलून द्या। असे हळूवारपणे पुरणाचा गोळा अंगठ्याच्या साहाय्याने आत ढकलून द्यायचा आहे आणि गोळा व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचा आहे। गोळा अशा प्रकारे एकदम व्यवस्थित बंद करून घ्या। असं गोळा बंद करून जास्तीचं जे पीठ आलं असेल ते बाजूला काढून घेऊया। हे बघा, हे थोडंसं पीठ बाजूला काढून घेऊया आणि हा गोळा पूर्णपणे बंद करून घेऊया। असं व्यवस्थित बंद झालं पाहिजे, नाहीतर पुरण बाहेर येण्याची शक्यता असते। हे बघा, व्यवस्थित असं बंद झालेलं आहे। या गोळ्याला आता गव्हाचं पीठ लावून घ्या। दोन्ही बाजूंनी असं व्यवस्थित गव्हाचं पीठ लावून आपल्याला हे लाटण्यास सुरुवात करायची आहे। पोळपाटवर सुद्धा गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। चारी बाजूंनी असं दाबून त्यानंतर मग लाटण्यास सुरुवात करायची आहे। असं केल्याने पुरण व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं। जास्त दाब न देता एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पुरण व्यवस्थित सगळीकडे पसरलं गेलेलं आहे। जितकं पातळ होईल तितकं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे पोळी, तुम्ही बघू शकता। पोळी अलगदपणे उचलून आपल्याला गरम तव्यावरती टाकायची आहे। सुरुवातीला 5 सेकंदानंतर आपण ही पोळी पलटी मारून घेऊया। आता खालची बाजू व्यवस्थित शेकू देऊया। व्यवस्थित शेकल्यावरती आपण वरून तूप सोडून घेऊया। तुम्ही बघू शकता पोळी एकदम नरम झालेली आहे। हे आता मी बाजूला काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी इतर पुरणपोळी सुद्धा करून घेणार आहे। हे बघा, मस्त फुगली जाते आहे। हे बघा, हे बघा, आपली पुरणपोळी आता तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि आमच्या हॅलो कारवार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।